से कोंत्या 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 बिग बॉस मराठी पाचचे पर्व कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते सदस्यांमध्ये सक्त कोणत्याना कोणत्या कारणांवरून वाद सुरू असतात जान्हवी आर्याला म्हणते बिग बॉस मी स्वत ला नाही सांभाळू शकत त्यानंतर निक्की आर्याला म्हणते माझ्या पांघरुणाला हात लावायचा नाही समजलं ना त्यानंतर आर्या निक्की आर्या जान्हवी यांच्यामध्ये भांडण पाहायला मिळते जान्हवी म्हणते ताई हिला समजावून सांगा त्यानंतर जान्हवी निक्कीला अडवत असल्याचे पाहायला मिळते आता या प्रोमोवर नेटक्यांनी कमेंट करत आर्याला पाठिंबा दिला आहे हा प्रोमो शेअर करताना कलर्स मराठीने आर्या निक्की आणि जान्हवीत झालाय कल्ला कोणी समजावू शकणार आहे का त्यांना असे कॅप्शन दिले आहे एका नेटक्याने म्हटले आर्या तू नड बाकी आम्ही आहेच दुसऱ्या नेटक्याने म्हटले जान्हवी आणि निक्कीला बाहेर काढलं तर माझा पाठिंबा आर्याला आहे आणखी एक नेटकरी म्हणतो शाब्बास आर्या थेट भीड तू त्या दोघींना आम्ही तुझ्यासोबत आहोत एक नेटकरी म्हणतो आर्या एक नंबर यांना यांच्या भाषेतच उत्तर दिले पाहिजे असे म्हणत नेटक्यांनी आर्याचे कौतुक करत तिला पाठिंबा दिला आहे दरम्यान गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसच्या घरात सदस्यांमध्ये मोठी भांडणे होताना दिसत आहे भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने केलेल्या कानवघडणीनंतर देखील जान्हवी किल्लेकरने पंढरीनाथ कांबळेला जोकर म्हटले होते तिच्या या विधानानंतर सोशल मीडियावर अनेक कलाकारांनी पंढरीनाथ कांबळेची बाजू घेत जान्हवी किल्लेकरवर टीका केली होती जान्हवीने आपल्या विधानाबद्दल पंढरीनाथ कांबळेची माफी मागितल्याचे देखील पाहायला मिळाले मात्र तिने ज्या पद्धतीने माफी मागितली ती खोटी असल्याचे अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर म्हटले आहे आता घरात नॉमिनेशन टास्क पार पडणार असून कोणता सदस्य कोणत्या सदस्याला नॉमिनेट करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे तिसऱ्या आठवड्यात योगिता चव्हाण आणि निखिल दामले हे दोन सदस्य घराबाहेर पडले आहेत याबरोबरच या, या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर कोणत्या सदस्याला रितेश देशमुखकडून शाबासकी मिळणार आणि कोणत्या सदस्याला आरसा दाखवला जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे